आफ्रिकन हापूस आंबा वाशी एपीएमसी दाखल झालाय. चव ही कोकणी हापूस आंब्यासारखीच आहे. 3 किलोच्या एका पेटीला आंब्याच्या आकाराप्रमाणे 3 ते 5 हजारांचा भाव. नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटमध्ये मलावी ईस्ट आफ्रिकन आंबा दाखल झाला असून त्याची टेस्ट कोकणी हापूस आंब्यासारखीच आहे. त्याचे कारण मलावी ईस्ट आफ्रिकन नागरिकांनी कोकणातील आंब्याच्या काड्या नेऊन त्याची कलमे तयार करून त्याची कोकणी हापूस पद्धतीनेच लागवड आणि वाढवण केलेली आहे. त्यामुळे त्याचा आकार आणि चव ही कोकणी हापूस आंब्यासारखीच आहे. खराब वातावरणामुळे जवळपास 15 दिवस उशिराने या आंब्याची आवक झाली असून 3 किलोच्या एका पेटीला आंब्याच्या आकाराप्रमाणे 3 ते 5 हजारांचा भाव असून याचे खवय्ये मोठ्या प्रमाणात असल्याने याला मागणीही जास्त असल्याचं आंबा व्यापारी सांगत आहेत. त्यामुळे त्याच्यासाठी एक पर्वणी आहे. आज तुमच्याकडे जो आंबा आला आहे तो कुठल्या देशातून आला आहे आणि किती प्रमाणात आलेला आहे? आज आपल्याकडं मलावी म्हणून एक ईस्ट आफ्रिकामध्ये कंट्री आहे. त्या कंट्रीमधनं आज इकडे मलावी आंबे आपल्याकडे विक्रीला आलेले. सरोरू आंब्याची जी लागवड आहे ती 10-12 वर्षापूर्वी ह्या लोकांनी रत्नागिरी आणि दापोलीमधनं आंब्याच्या काड्या नेल्या होत्या आणि त्याची तिथं कलमं तयार करून जवळजवळ 450 एकरमध्ये म्हणजे एकरी जवळजवळ 700 झाडं आहे अशा हिशोबानं 450 एकरमध्ये या सदोरू मालाची लागवड झालेली आहे. आणि गेल्या 5 वर्षापासून हा आंबा आपल्या इंडियामध्ये यायला सुरुवात केलेली आहे. म्हणजे भारत सरकारने सुद्धा आंबे फक्त मलावी देशाच्या मालाला इथं इम्पोर्ट करायला परवानगी दिलेली आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी नवी मुंबई.